या मुंबईवर अनेकांचा डोळा आहे. अनेकांचा डोळा जरी असला तरी तुमचा आमचा जीव या मुंबईवर जडलेला आहे. ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची भूमिका काही लोकांच्या मनात असेल, अप्रत्यक्ष तशी कारस्थानं चालत असतील, तर ती देखील हाणून पाडण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. मुंबई ही अनेकांना सोन्याचं अंडी देणारी कोंबडी वाटते. मुंबईकडे बघणारा बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा मुंबई महापालिकेकडे, यात भरपूर काहीतरी ठेवी आहेत आणि त्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे अशी भूमिका ठेवून काही राज्यकर्ते महाराष्ट्रात आणि देशात काम करतायत. आणि त्यामुळं मुंबईमधल्या महापालिकेच्या ठेवीतल्या जवळपास 12,000 कोटी ठेवी या मोकळ्या करायचा निर्णय केला, म्हणजे त्या प्रमाणात मुंबई शहरात कामं करण्याचा कदाचित निर्धार केला असेल. पण कामं काय, तर खांबावर लाईट लावायच्या, हाय ते मोडायचं आणि पुन्हा सजावटीच्या नावाखाली वेगळी नवी कामं काढायची, ही मुंबई महानगरपालिकेतली कामं सध्या आम्ही सगळे बघतोय. आणि म्हणून आपल्या या मुंबईला आपणच मित्रांनो जपलं पाहिजे. या मुंबईवर अनेकांचा डोळा आहे. अनेकांचा डोळा जरी असला तरी तुमचा आमचा जीव या मुंबईवर जडलेला आहे. ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची भूमिका काही लोकांच्या मनात असेल, अप्रत्यक्ष तशी कारस्थानं चालत असतील, तर ती देखील हाणून पाडण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. महाराष्ट्रातला खास करून मुंबईत सुरुवात झालेला शिवसेनेसारखा पक्ष देखील मोडण्याचं काम काही लोकांनी केलं. शिवसेनेसारखा पक्ष जो मुंबईतल्या अनेक प्रश्नांशी निगडीत आहे, मुंबईमध्ये मागच्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या, साम दाम दंड भेद याचा वापर करून मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला, पण मुंबईतल्या सामान्य नागरिकांनी मुंबईतल्या सगळ्या लोकांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मुंबईत काम करण्याची संधी दिली. हा सगळा मागचा इतिहास मी यासाठी सांगतोय की त्यावेळी जे निवडून आले जवळपास शिवसेनेच्या बरोबरी करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी सांगितलं आता आम्ही सत्तेत जाणार नाही, आम्ही रखवालदार म्हणून या मुंबईची काळजी घेऊ, पहारेकरी म्हणून आम्ही राहू. त्यावेळी या मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बीजं रोवली गेली असं माझं मत आहे. मुंबईत महानगरपालिकेसाठी जो वाद झाला आणि जी मागची निवडणूक झाली त्यातूनच मुंबई शहरामध्ये मुंबईतल्या शिवसेनेला संपवण्याचं, मुंबई महानगरपालिका हिसकावून घेण्याचं काम पाप मनात कुणाच्या तरी आहे हे स्पष्ट झालं आणि त्यातच महाविकास आघाडीच्या निर्मितीची बीजं रोवली असं म्हटलं तर मित्रांनो वावगं ठरणार नाही. खरं म्हणजे आज फार मोठ्या प्रमाणात मुंबईत वेगळी कामं सुशोभीकरणाच्या नावाखाली चालू आहेत, ठीक आहे, काय हरकत नाही. पण मुंबईकरांना लक्षात आलंय की ही मुंबईची लूट चालू आहे. मुंबईत महानगरपालिकेत नगरसेवक नाही, निवडणुका घेण्याची इच्छा नाही, निवडणुका घेण्याचं धाडस नाही आणि त्यामुळं मुंबई प्रशासकांच्या हातात आज आहे आणि प्रशासकामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये या शहराच्या पालकमंत्र्यांनी देखील मुंबई महानगरपालिकेत जाऊन आता कार्यालय थाटलेलं आहे. याचा अर्थ मुंबईवर किती डोळा आहे हे तुम्हा सर्वांच्या लक्षात येण्याची गरज आहे. खरं म्हणजे एका बाजूला आपण सगळ्यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या मागच्या 10-15 दिवसाच्या बातम्या ऐका. नांदेडला काही लोकांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला, औषधं पोच झाली नाहीत, अनेक गोष्टींची घिसडगाई झाली आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आरोग्याची कुचंबना, आरोग्याच्या सेवेचा अर्धवटपणा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या रुग्णालयात होता, त्याचा पीक नांदेडच्या रुग्णालयात झाला आणि प्रचंड देशभर त्याची चर्चा झाली. का? तर महाराष्ट्रातलं आरोग्य खातं, महाराष्ट्रातलं या संदर्भातलं जे खातं आहे ते खातं जबाबदारी पूर्ण पाडू शकत नाही हा त्यातनं निष्कर्ष देशातल्या लोकांनी घातला. आणि जवळपास 4-5 दिवसात मित्रांनो जवळपास 60 लोकांच्यापेक्षा जास्त लोकांनी सरकारी इस्पितळात आपला जीव गमावला. जे शक्य होतं वाचवणं ते सहज शक्य होतं, ते फक्त सरकारच्या दुर्लक्षपणामुळे महाराष्ट्रातल्या अनेक इस्पितळात घडलं आणि लोकांचे जीव गेले हे मात्र तुम्ही सगळ्यांनी विसरणं
विसरू शकत नाही. आज खरं म्हणजे मुंबई शहराचं महत्व कसं कमी होईल हे बघण्याचं काम झालंय. आम्ही विधानसभेत याचे अनेक वेळा उल्लेख केलेले आहेत. इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे आपल्या बीकेसीमध्ये प्लॅन केलेलं होतं, ते आता गुजरातला नेलं. MIALचं ऑफिस आता मुंबईवरून गुजरातला गेलं. एअर इंडियाचं ऑफिस, त्या एअर इंडियाची बिल्डिंग तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, त्या ऑफिसही एअर इंडियाचं काढलं आणि दिल्लीला नेण्याचं काम झालं. ट्रेडमार्क पेटंट ऑफिस मुंबईत होतं, तेही आता दिल्लीला शिफ्ट करण्याचं काम झालं. शिप ब्रेकिंगच्या ऍक्टिव्हिटी मुंबईपासून आता गुजरातमध्ये गेल्या. डायमंड मार्केट हे आपल्या मुंबईमधून आता सुरतला शिफ्ट झालं. म्हणजे मुंबईमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या देजा आसपासच्या किंवा दिल्लीच्या ठिकाणी नेऊन ठेवण्याचं काम मागच्या काळात झालं. मुंबई कमजोर करण्याचाच हा प्रकार आहे. यात महाराष्ट्रात आणि मुंबईतल्या लोकांच्यात काही गैरसमज राहण्याची आवश्यकता नाही आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होती, मुंबईचं महत्व प्रचंड मोठं होतं, पण एके दिवशी मुंबईचं महत्व कमी करायचं आणि आपल्या शेजारच्या राज्याचं महत्व वाढवायचं असा जर कोणाचा निर्धार असेल तर त्यापासून देखील मुंबईत राहणाऱ्या नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे, अशी माझी आपण सर्वांना आग्रहानं विनंती आहे. खरं म्हणजे अनेक प्रश्न आहेत. कचऱ्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मुंबई शहराच्या उपनगरातले दोन्ही उपनगर ही एवढ्या मोठ्या प्रमाणात अनेक समस्यांना तोंड देत आहेत की मुंबईतल्या कोणत्याही उपनगरात जायचं असेल तर 1.5 तासाच्या आत तुम्ही पोहोचत नाही. मुंबईतल्या कोणत्याही भागात तुम्ही जायचं असेल तर संध्याकाळी 5, 4, 4:30 नंतर 2-2 तास एकेका ठिकाणी पोहोचायला लागतात. आणि त्यामुळं मुंबईतला माणूस हवालदिल झालेला आहे. मुंबईच्या बाहेरून येणारा वसई, विरार, भाईंदर या भागातून येणारा माणूस हा देखील हळूहळू या सगळ्या मुंबईत येऊन कष्ट करण्याची जी संधी त्याला आहे त्याला इतका वेळ यायला आणि जायला लागलाय. दिवसेंदिवस सुविधा वाढल्या तर वेळ कमी होईल वाटतं, पण आता तो वेळ वाढायला लागलेला आहे. आणि त्यामुळं एकंदरच मुंबईतल्या उपनगरातले नवे अनेक प्रश्न आहेत जे आपल्या तुम्हा आम्हा सगळ्यांना आता हातात घ्यावे लागतील. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आमच्या पक्षाच्या सगळ्या संघटना, सगळ्या फ्रंटल हे आता फील्डवर दिसले पाहिजेत. आपल्या सगळ्यांना ताकदीनं एकेकाळी मुंबईमध्ये 3-4 आमदार आपले होते, एक खासदार आपला होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या काळात ही गेलेलं वैभव पुन्हा मिळवायची ताकद आपण सगळ्यांनी लाखर्च करून ताकदीनं गेलेलं वैभव पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला परत आणण्याचं काम आपल्या सगळ्यांना भविष्य काळात करायचंय. महाराष्ट्रात आम्ही अनेक ठिकाणी जातो, महाराष्ट्रातलं चित्र असं आहे की पवार साहेबांच्या मागं आहे असं माणसं सांगतात. काल परवा अकोल्यात आपला एकही आमदार नव्हता, त्या अकोल्यात पवार साहेब गेले, दुतर्फा लोकांनी पवार साहेबांचं स्वागत केलं, 10-15 हजार लोक एकत्रित येऊन पवार साहेबांच्या त्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होते. महाराष्ट्रात पवारसाहेब कुठेही गेले तर आज प्रचंड सहानुभूतीनं माणसं म्हणतात की आम्ही पवारसाहेब तुमच्या मागं आहे, जे बाहेर गेलेले आहेत त्यांचं सोडून द्या, आम्ही तुमच्या मागं आहे हे सांगणारा महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. मुंबईतल्या सगळ्या प्रश्नात आपण सगळ्यांनी जातीनं लक्ष घाला. राखीताईंना माझी विनंती आहे की नवीन टीम तुम्ही तुमच्या बरोबर काम करायला घ्या आणि चांगल्या पद्धतीनं मुंबई शहर पिंजून काढा. या शहरातल्या प्रत्येक वॉर्डातल्या वॉर्ड अध्यक्षाने आपल्या वॉर्डातल्या प्रत्येक प्रश्नाबद्दल मोर्चा काढणं, अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन तो प्रश्न सोडवणं, आवश्यक असेल तर आंदोलन करा, आंदोलन नसेल योग्य मार्गाने प्रश्न सुटणार असेल तर त्यासाठी धडपड करा. हे चित्र आपल्या मुंबई शहरातल्या प्रत्येक वॉर्डात तुम्ही सगळ्यांनी दाखवण्याचं काम करा, एवढीच विनंती आज या ठिकाणी करतो. राखीताईंच्या नेतृत्वाखाली आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई शहरात अधिक वाढेल, अधिक भक्कमपणाने उभा राहील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो, धन्यवाद.